विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. ही व्यवस्था कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक साधनसामग्री व औषध साठाही पुरेसा उपलब्ध आहे. जिल्ह्यामध्ये एक शासकीय महाविद्यालय असून 3 उपजिल्हा रुग्णालय, 14 ग्रामीण रुग्णालय व 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत व 427 उपकेंद्र आहेत व 14 नागरी आरोग्य केंद्रे आहेत. शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये 34 कोविड केअर सेंटर, 18 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व 9 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स निश्चित करण्यात आलेले आहेत. जिल्हा आरोग्य व्यवस्थेत 45,557 एवढं मनुष्यबळ आहे. त्याचबरोबर 2,835 आशा स्वयंसेवक आहेत. कोरोना विषाणू व बाधितांवर उपचार करण्याच्या अनुषंगाने आतापर्यंत 4,562 अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. जिल्ह्यामध्ये 194 रुग्णवाहिका आहेत. आवश्यकतेनुसार ह्या रुग्णवाहिका यांचं अधिग्रहण करण्यात येईल. ऑलरेडी काही रुग्णवाहिकांचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्व आवश्यक औषधी व साधनसामग्री उपलब्ध आहे. यामध्ये विशेष करून PPE किट, N95 मास्क, ट्रिपल लेअर मास्क, सोडियम हायपोक्लोराईड इत्यादी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.